सर, आज असेंब्लीन एक बरो विषय सकाळी गाजलो, म्हणजे सगळे पोट दुखून आसताले. तुम्ही जेन्ना एक विषय काढलो आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टराक जेन्ना तुम्ही विचारले त्या बद्दल, त्याने जे उत्तर दिले त्याबद्दल तुम्ही सांगा. पण आमचा ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणजे हँडीक्राफ्ट विषय क्वेश्चन आला हँडीक्राफ्टचेर, आणि आमचा हँडीक्राफ्ट मंत्री जो आहा आमचा सिनियर मिनिस्टर बाब रवी नाईक, हे सदांच म्हणतात ते व्हेरी इंटेलिजंट मनीस, म्हणजे त्याचे हुशार कोण ना आमच्या भीतर, आणि तो जाणा टॅकल कसे करप क्वेश्चन्स आणि आन्सर कसे दिवप ते. तर त्या लागून त्यांनी जेन्ना विचारले त्यांना त्यांनी तुम्ही भलतेच प्रश्न विचारले, म्हणजे माकाच प्रश्न परत केलो, त्या लागून सगळे हसूंक लागले. सो तो एक म्हणजे तो हसत हसत तो आन्सर त्यांनी दिले, पण हांव जाणा पण त्या डिपार्टमेंटांनी तो कामूय बरे करता, म्हणजे त्याचे पर्सनली जेन्ना घेऊन त्यांना तो काम करून घेता, आमकां काम करूनही दिता. सो तो एक सदांच आम्ही वाट पळतात असेंब्लीन, सगळे आमदार वाट पळतात, पळोवपाक येतात भुरगीं, सगळे वाट पळतात केन्ना आमचो ऑनरेबल मिनिस्टर बाब रवी नायक केन्ना उभो राहून उलयता असो. कित्याक तो जेन्ना उभो रावता तेन्ना सगळ्यांच्या तोंडार एक स्मायल येता, आणि आयज म्हाकाय खरें बरें दिसलं, माझा प्रश्न आसलो त्याचेकडे आणि तो उठून म्हाका रिप्लाय दिता, तेन्ना एक तो ॲटमॉस्फियर सारखो हेल्दी आसलो. सर, इतकी हॅवी रेन झालेली आहे आणि शेतां बुडलेली आहे, आज शेतकार सुद्धा बाहेर येलेले आहे की त्यांच्यानी रोपणी केलेली, ती नुकसान झालेले आहे. तुम्ही ॲग्रिकल्चर मिनिस्टराकडे डिमांड करताले की त्यांना त्यांचे मिळचे म्हणून. आम्ही ॲग्रिकल्चर मिनिस्टरकडे उलयला आणि आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरकडे उलयला, जे नुकसान झाले आमच्या शेतकरी भावाची, आमच्या मांद्र्यान केरये हरमला हंगासर मेजर इफेक्ट झाला, त्याचं उदीक भरला, म्हणजे शेतकरी हाली तुम्ही पळयता आसतले शेतकरी खूप कमी प्रमाणात शेतकरी आता शेतां लायतात, पहिली सारखी लायना, कित्याक लोक वाजेल्यात, कित्याक सगळो दर वाढलेलो आहा आणि ते शेती करून त्यांना लास्टाक काय मेळना, आणि असे असताना पूर्ण थोडे लोक शेती करतात आणि असं किती डिझास्टर जाता त्यांना, त्यांनाही मागीर वाईट दिसतात, ते मागीर फुडल्या वर्षात करतले ना करतले हो प्रॉब्लेम असतात. त्या लागून एज अ गव्हर्नमेंट त्यांना असल्या लोकांक आमची फुल फ्लॅश सपोर्ट करपाचं गरज आहे, म्हणजे जे त्यांचे कॉस्टिंग झाला ते एन्टायर त्यांना कवर जातले ते आम्ही पळवूक जाय, त्यांना कवर हे करपाक जाय. तुम्ही तुमच्या भागात त्या शेतकऱ्यांक मेळ्या किंवा मेळटले, त्यांचे कितके नुकसान झाले हे? फाल्यां आम्ही 10:30 सुमार दौरल्यात, मांद्रे वयतले तसेच केरी वयतले, म्हणजे जे शेतकऱ्यांक लॉस झाला ते आम्ही पर्सनली लिस्ट करपाक लायला, ऑलरेडी माझ्या ऑफिसान कामूय सुरुवात केला लिस्ट आउट करपाक, मागीर ऑनरेबल चीफ मिनिस्टर त्यांना खं तरी रिलीफ म्हणजे फंड किती तरी मेळटा असे आमचे प्रयत्न असतात. किती अश्युरन्स मिळाला सीएमकडे तुम्हाला? अश्युरन्स 100% नी, म्हाका फक्त लिस्ट कर म्हटलं आणि मागीर त्यांना किती गव्हर्नमेंटा कडल्यान किती देऊ मेळटा ते मागीर फायनल करूया म्हटलं. लिस्ट करप चालू आहे, फाल्यां हांव पर्सनली वचपाचो. मांद्र्याच्या एप्रॉक्स म्हाका 30 लोकांचे दिला जे बुडला, ती एप्रॉक्स हांव नको चडूय असू शकता, पण आता सध्या मेरे 30 आणि केरी तसेच 25 लोक. शेतकार म्हणतात की आम्ही सेकंड टाइम पीक रोयले, म्हणजे पहिले खेपूय रोवून नुकसान झाली, उदक भरून परत सेकंड टाइम. या वर्षा पाऊस इतलो लागलो आणि अजूनही लागत आहात, सो त्याला आम्ही काय स्टॉप करू शकना. तर शेतकरी आम्ही फक्त त्यांना किती मोटिवेट करपाची गरज आहे, असे केन्ना केन्ना जाता, पण फुडले वर्षा त्यांना मोटिवेट करतलो जाला आयज त्यांना किती तरी बेनिफिट दिवपाक जाय आणि ते आम्ही दिवपाचो प्रयत्न. सर, प्रश्न हा किती जाणार, दोनदा नुकसानी मेळ्या, सो दोनदा त्यांना नुकसान भरपाई मेळटली का? दोनदा दिवचेच पडले, कित्याक त्यांचं पैसो गेला, ते एकदा लॉस झाल्या परतू लॉस झाला, खं ना खं बॅलन्स करून त्यांना दिवचेच पडतले. सर, पावसाक लागून इतले पॉटहोल झाले, रिसेंटली तुम्ही काम स्टार्ट केला पॉटहोल्स काढपाचे? तो आता सांगल्याप्रमाणे पाऊस इतलो पडला की पॉट होल्स म्हणतात ते उदीक साठवतात आणि उदीक साठवल्या कारणान फॉर एक्झाम्पल माझ्या कॉन्स्टिट्युशन रोड हा, रोडात गटज ना, दोनां कंपाऊंड वाला, उदीक मदीं साठवता आणि ते गाडयो वचून खड्डे पडटात आणि उदकान तुम्हाला डांबार बीन सगळे वयता. आम्ही वाट पळयताले केन्ना पाऊस कमी जाता, पाऊस कमी झाल्या उपरांत आमची टीम एन्टायर रेडी आहात, जी बेतो घाल पॉट होल्स काढपाक लागून आम्ही सुरुवात केली. आणि तुमकां दिसना की अवेअरनेस प्रोग्राम करूंक जाय शेतकऱ्यांक कसे पावसाचे बद्दल, गव्हर्नमेंट एक इनिशिएटिव्ह घेऊक जाय त्याचे बद्दल? अवेअरनेस करपाक जाय, डेफिनेटली करूंक जाय, आणि म्हाका दिसता गव्हर्नमेंटान इनिशिएटिव्हूय घेतला इन फ्युचर हे, म्हणजे जर इतलो पाऊस पडटा आणि किती जाता त्यांना पहिली इन ॲडव्हान्स कळपाक जाय, सो ते वेल अवेअर असतले बाबा ह्या टायमाचेर पर्टिक्युलर हे वृष्टी घडटले. टॅक्सीकारांचो तुमकडे सगळे इक्विपमेंट गव्हर्नमेंटाकडे हा दिसता तुमकां पहिल्या घोंपाक बा सगळे
पण बेस्ट एश्युरन्स सीएमान देऊ ना आता जर ना जाल्यार फुडल्या सिजन मध्ये आटतलो तो. सो तुमचा मंत्री ॲग्रिकल्चर मंत्री सगळे काम करता आता हायन ऑलरेडी सांगला ॲग्रिकल्चर मंत्री आपले काम बऱ्यापैकी करता आणि आमचे कामही करून देतात. आता कॉम्पेन्सेशन पण देऊपाचे किती होणार कॉम्पेन्सेशन दितले आता ऑलरेडी सांगला माझे लिस्ट काढप चालू हा आताच सांगला हा फाल्या पर्सनली 10:30 माझी व्हिजिट हा सगळ्या शेतकऱ्या लिस्ट काढून कॉम्पेन्सेशन त्यांना गव्हर्नमेंटा कडे आणि कितल्या टायमा टायमा इमिजिएटली एका महिन्या भीतर पहिल्या इमिजिएटली म्हणजे मागे जाईत ना ते पण तू इतलेच सदा मोठे ज्यांना हा किती हातीन काम घेता ते इमिजिएटलीच करतात स्लो काय करून सर टॅक्सीकारांचा किती विषय हा ना टॅक्सीकारांचा ऑलरेडी उलयला डिस्कस चाललो हा तिथं आता आमची मिटिंग हा सीएमओ म्हणून सगळे कोस्टल बेल्टचे आम्ही MLAs आणि CM आम्ही ऑलरेडी त्याच्या पहिली एक मिटिंग घेतल्या आणि त्यांच्यानी सगळ्या आमच्या म्हणजे आमदारांना आमकां सांगला की टॅक्सीकारांक घेऊन बसा आणि ते लिस्ट आउट करा त्यांचे इश्यूज आणि ग्रिव्हन्सीस किती किती म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्यांचे खूप आहात. फॉर एक्झाम्पल कॅरियर हे तुमकां तुम्ही फक्त मीटर आणि हेच जाणा पण त्यांचा इश्यू तोय आहात हांव सांगा कॅरियर टॅक्सी वयर कॅरियर RTO जर वयर कॅरियर दिसत जाल्यार 10,000 फायन मारता ह्यो त्यांचा कन्सर्न आहे. तो म्हणतात कॅरियर आमकां घालपाक अलाउड करा कित्याक एक जर आमची कोरे धाकटी आमची गाडी रे वेहिकल रे टॅक्सी जी एअरपोर्टार वयता 5 जणां जाल्यार 5 जण जर ते भितर पडले जाल्यार त्यांचे लगेज दवरपाक जागो ना सो त्यांचो ह्यो कन्सर्न खुबशे गोष्टी आहात बारीक बारीक गोष्टी आहात हे आम्ही लिस्ट आउट केला माझी लिस्ट रेडी आहा हा फक्त सीएमांक मिटींग आमच्या ह्या विकान फुडल्या विकान कमिंग विकान आहा आमची मिटींग आणि आम्ही ते वेरियस इश्यूज झाल्या आम्ही ट्राय करतले टॅक्सीकारांक खंय तरी बॅलन्स म्हणजे त्यांकाय त्रास जाऊंक जायना आणि गव्हर्नमेंटान जे डिसिजन घेतल्या थंय किती ओव्हरूल जाऊंक जाय खंय तरी बॅलन्स करून आम्ही माझे ओपिनियन आहे सर. गोवा माइल्स आहात त्यांचे रेट्स हाय असा लो असा म्हणता आणि टॅक्सीकार म्हणता किती की त्यांच्यानी मात्र रेट वाढवचे खंय तरी बॅलन्सिंग करपाचे. गोवा माइल्सची खूप रेट कमी आहा आमच्या टॅक्सीकारांची चढ म्हणजे त्यांची पहिलीच्यान फिक्स आहा हीच रेट. फॉर एक्झाम्पल ते जर आमच्या मांद्र्याच्यान पणजे वयतले जर बाय चान्स पणजे 15 वयतले दर एक्झाम्पल 2,000 आल्या खंय गोवा माइल्स 1,100-1,200 रुपया पण ही त्यांची रेट पहिलीपासून आता गोवा माइल्सचे कसे आहात ते येयले त्यांचा इश्यू दिला गोवा माइल्स येयल्या उपरांत हांगा ॲप बेज आसल्या कारणान हांगाच्यान त्यांना परत भाडे मेळटा पण आमच्या टॅक्सीकार जेव्हा भाडे मारतात त्यांना रिटर्न वयताना खाली वयचे पडतात सो त्या लागून त्यांच्या वयता ट्रॅव्हलिंग कॉस्ट म्हणजे त्यांचे डिझेलचे पेट्रोलचे कॉस्टिंग वाढता फ्री म्हणजे ते कवर करतात. ते हायन ऑनरेबल चीफ मिनिस्टरक ऑलरेडी सांगला आम्ही खंय तरी बॅलन्स घ्या. फॉर एक्झाम्पल 2,000 आहात जाल्यार त्यांना कॉन्फिडन्सान घेऊन त्यांना विचारून खंय तरी एक बॅलन्स हे करूया म्हणजे एक फिक्स रेट कार्ड करपाची म्हणजे 2,000 जाल्यार 1,600 रुपया नाल्यार 1,700 रुपया असे खंय तरी म्हणजे त्यांचे येवपाचे खाली येतात पण ते येवपाचे कवर जावपाक जाय त्यांच्या पेट्रोलची कॉस्टिंग आणि त्याच्या गाडयेची मेंटेनन्स कॉस्टिंग खंय तरी ते आम्ही बॅलन्स करून करचे पडटले. सालीन मंत्र्याने एक नुकसानात पडलो जाल्यार लोकांकूय परवटोंक जाय ना ते पळय एक सांगता आमचे टॅक्सीकार भाव जे आमचे आहात ते टॅक्सी स्टँड्स त्यांचे फिक्स आहात त्यांचे गेस्ट आहात ते वर्साच्या वर्ष फिक्स आसा मेजॉरिटींचे सगळेच म्हणना पण थंयसर जे येतात टुरिस्ट येतात ते ट्रॅव्हल करपाक आमचे लोकल लोक टॅक्सीज यूज करना सगळ्यांकडे गाडयो आहात चुकोन खंय तरी कोण टॅक्सी यूज करता आणि आमचे टॅक्सीकार इतले हुशार आहात की आमच्या लोकल्सांक किती जाता जाल्यार ते आपण फुकटूय भाडे आमच्या लोकल्सां म्हणजे जर एमर्जन्सी किती आहात जाल्यार ते फ्री ऑफ कॉस्टूय मारतले पण जेव्हा त्यांचा बिझनेस येतात तो लक्षात धरूंक जाय टुरिझम पिरियड म्हणतात तो 6 ते 7 महिने 8 महिने अख्ख्या वरस नसता पावसान त्यांना बिझनेस मिळणार सो त्या टायमाचेर त्यांचा बिझनेस तितलाच असा मागीर त्यांना बिझनेस सर. गोवन टॅक्सीकारांचो फायदो ना असे तुमच्यात रुलिंग एज अ मिनिस्टरान स्टेटमेंट केलेलो आणि त्याच्यावर वादूय झालेलो सो तुझो सपोर्ट टू टॅक्सीकारांची गोष्ट तुका अजून सांगतात प्रत्येकाचे व्ह्यूज आणि ओपिनियन सेपरेट आहात प्रत्येक जण आपल्या आपल्या विचाराप्रमाणे मांडतात. आता माझे विचार हायन सीएमांक म्हणले आता तुमकां थोडे गोष्टी सांगले कित्याक हे टॅक्सीकार आमच्या मांद्र्याचे टॅक्सीकार चडशे माझ्या वांगडा असतात कंटिन्युअसली तर प्रत्येक टायमार आपल्या इश्यू सांगतात किती घडला ते किती जावपाक जाय हे सांगतात हे माका खबर आहे सो माझे व्ह्यूज आणि ओपिनियन्स डिफरंट आहात कित्याक माझ्या वांगडा तेच असतात सदां सो प्रत्येक गोष्टी प्रत्येक मनशाचे चिंतप डिफरंट आहात हांव ते म्हणना पण आता गव्हर्नमेंट आणि लोकल्स आमचे टॅक्सीकार यांना वांगडा हाडून खंय तरी हे काबार करतात. सर लोकल सर आता तुम्ही लिस्ट केले टॅक्सीकारांचे ते लिस्टचे कितले लिस्ट असतात किती त्यांचे डिमांड असा त्याचे घेऊन तुम्ही टॅक्सी कारांक वांगडा वयतले सेमाकडे पहिली आमची मिटींग आहा कोस्टल MLAs आणि आमचे चीफ मिनिस्टर वांगडा ते आमचे जे आमच्या टॅक्सीकारांचे जे डिमांड्स आसले
किती किती जाय त्यांना ते फुड्यान दोन आम्ही एक्सप्लेन करले त्याचे वे आउट किती जातले आणि खूप येतले ते आम्ही लिस्ट तुका केन्ना दिले पहिले दिन आले लिस्ट किती इश्यू झाला आता परत एकदा सांगता जेव्हा सीएमकडे आमची मिटिंग झाली त्यांना त्यांनी स्वतः सांगलेले तुम्ही त्यांचे पॉईंट्स बरोवून द्या माका सगळे पॉईंट्स आणि ऑलरेडी पॉईंट्स टाईप करून ते ऑलरेडी माझ्याकडे रेडी या मिटिंग वाट पळतात ते काढून दिले सर तुम्ही आता कॅरियर इश्यू एक मेन्शन केला व्हॉट आर द अदर इश्यूज ते अपार्ट फ्रॉम त्यांचे वेरियस इश्यूज आहात प्रत्येक जणांचे सेपरेट सेपरेट इश्यूज आहात आता इम्पॉर्टंट लक्षात घ्या टॅक्सी कोस्टल बेल्टाचे टॅक्सीज हा कम्प्लीट डिफरंट इशू हा इशू डिफरंट हा त्यांचं आणि मोपा टॅक्सी हा कम्प्लीट डिफरंट हा हे खूप किती प्रॉब्लेम झाला हे सगळे मिक्सअप झाला आणि कन्फ्युजन झाला टॅक्सीकार मोपा टॅक्सीज हा ते कम्प्लीट सेपरेटली आहे ते टॅक्सी बिझनेस करपी मनीस न्हू मोपा जे हा मोपा एअरपोर्ट हा ते टॅक्सीकार थंयसरले ते टॅक्सी पारंपरिक धंदो करपी न्हू थंयसर मोप एअरपोर्ट येयला ताका लागून त्यांचे टॅक्सीज घेतल्या किंवा आपले खंय तरी सोर्स ऑफ इन्कम चलोवंक जाय म्हणून तांकां आमच्या टॅक्सीकारांचो वास्ट एक्सपिरियन्स आहा तो तांकां ना सो ते कन्फ्यूज आहा त्यांचे किदें आनी किदें म्हणजे ते समजता हे आनी हे एकूच म्हणून आतां ल्हू ल्हू तांकां कळोवंक लागले की आमचो इशू कम्प्लीट डिफरंट आहा आनी हांचो इशू कम्प्लीट डिफरंट आहा यांचो इश्यू डिफरंट यांचो किती आहे आमच्या टॅक्सीकारांचं की ॲप नका यांचो इश्यू किती आहे टॅक्सीकारांचं आमचे GL11 चलोवंक जाय तुमच्या टॅक्सीवाल्यांक एक्सपिरियन्स आहे त्यांना ना एक्सपिरियन्स हे किती बाबा त्यात सांगता तुला तुला कळंग ना भाजी मोपा मोपा जे आहात मोपा टॅक्सी स्टँड्स जे आहात मोपा एअरपोर्टाचे जे पेडणे कॉन्स्टिट्युन्सीचे टॅक्सीकार आहात मेजॉरिटी ते आहात ते न्यू कमर आहात ज्यांच्यानी ब्लू कॅब बीन घेतला कोणी गोवा माईल्सा घेतल्यात कोणी आणि ॲप बेस घेतल्यात असे खूप जण ते नवीन हाली टॅक्सी नवीन घेतल्यात त्यांच्याने लागल्या त्यांनी सुरुवात त्यात तू सांगता पण कसे आहात फ्रेशर आहात ते आता एक्सपिरियन्स ना आता एक्सपिरियन्स लोलो झाला त्यांचं एक्सपिरियन्स पण ज्यांना ना गाडी घेतलेली नवीन गाडी घेतलेली त्यांना त्यांना खबर ना बाबा हे म्हणजे आता हे आमच्या कशा त्यांना पारंपरिक करीता त्यांना खबर आहे टॅक्सी थोड्या एक्सपिरियन्स नसल्या टॅक्सीकारांक लागून तुमच्या पारंपरिक एक्सपिरियन्स टॅक्सीवाल्यांक त्रास जाता ना ना कोणाक त्रास काय जायना तू कन्फ्यूज करताय आणि कन्फ्युजनान हांव पिसो न्हू किदें तुका रिप्लाय दिवपाक कोणाकूच त्रास काय जायना फक्त किदें इश्यूज डिफरंट आहात दोघांचे इश्यूज डिफरंट आहात हे लक्षात बरं थँक्यू सर